आजच्या भागाचे प्रायोजक माऊली अर्थ मूवर्स आणि कन्स्ट्रक्शन आमच्याकडे रॅमचा वापर न करता 25 ते 50 फुटापर्यंत विहिरी आणि शेततळी यांची खोदकामे, रानातील चारी व पाईपीचे लेवलिंग, तसेच वाहतुकीसाठी ट्रक आणि पोकल्यान वाहतुकीसाठी ट्रेलर भाड्याने मिळेल. संपर्क अभिजित हनुमंतराव भोयटे, मुक्काम पोस्ट पिंपरत, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 94038 60 53, 86 05 99 68 31. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात की आपण रानगरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतोय. हा संवाद साधत असताना खरं तर आजकाल भागामध्ये डाळिंब लागवड, फळबाग शेती हा खूप उत्पन्न देणारा स्रोत आहे. या बाबतीमध्ये माहिती घेणार आहोत. तर काका, आपली पहिल्यांदा ओळख करून द्या, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्या. माझं नाव अविनाश शिवाजीराव शिंदे, मुक्काम पोस्ट कोपर्डे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. कोपर्डे गाव आणि कोपर्डे गावात 8-9 एकर क्षेत्र आहे आपलं स्वतःचं. मी पहिला मुंबईकर होतो आणि मुंबईमधून इथं गावी आलो, स्थायिक झालो. आणि स्थायिक झाल्यानंतर परत मग ओघाओघाना असेच माझे सोलापूरचे मित्र पुण्यात जरा थोडासा पिकअपचा व्यवसाय करत होतो. आणि तिथं सोलापूरचे मित्र त्यांच्या डाळिंबाच्या बागा होत्या, ते सहज असे यात्रेला आले मित्र. आणि आल्यानंतर मला ते म्हणले, अहो तुमची डाळिंबाची जमीन आहे, तुम्ही असं काय करताय? हे म्हणले, डाळिंब लावा तुम्ही. तर म्हणलं, अहो आम्हाला ते जमणार नाही, आम्ही पुण्या मुंबईची माणसं, आम्हाला एवढं जमतंय का? मग त्याच्यात नाही आपण म्हणले, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. वेळोवेळी येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही बाग लावली, पाणी नव्हतं त्यावेळी, पूर्वी दुष्काळी पट्टा आमचा भाग. आणि मग विहीर होती एक आणि तिला कनेक्शनसुद्धा नव्हतं. मग आम्ही इंजन घेतलं, एक इंजिनावर ते बाग ही केली. परत दुष्काळ पडला, परत टँकरने ती बाग डाळिंबाची जोपासली. 2 वर्ष गेल्यानंतर परत ओघाओघानं आम्हाला ते कॅनलचं पाणी आलं. आणि मग कॅनलचं पाणी आल्यानंतर विहिरींना, वड्यांना, नाल्यांना असं पाणी सुटलं कोपर्ड्यात. आणि मग ती बाग आमची पुनर्जीवित झाली. 2 वर्षांनी आम्ही तिचा वाढ धरला. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस डाळिंबाची बाग केली त्यावेळेस ते क्षेत्र किती होतं तुमचं? आमचं 2 एकर क्षेत्र होतं. अच्छा. हा, आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं वाण घेतलं, म्हणजे कोणत्या प्रकारचं डाळिंबाचं? भगवा. हा. आणि त्याची तुम्ही लागवड कशी केली, म्हणजे एका एकरमध्ये? एकरम आम्ही लागवड त्याची शासनाच्या नियमानुसार 16x10 लागण केली. अच्छा. शासनाचा नियम ही तोच होता. लोकांनी 10x12 लावली, 8x10 लावली, पण आम्ही तो प्रयोग केलाच नाही. आम्ही शासनाच्या नियमानुसार 10x16 बाग लावली. आणि साधारणतः एका एकरमध्ये तुमची किती पिकं बसली त्यावेळेस? ते एका एकरामध्ये 300 झाड बसलं आमचं. बरं. आणि 600 झाड 2 एकरात होतं. अच्छा. तुम्ही ते भगवान कुठनं आणलं होतं? म्हणजे आम्ही भगवान इथं लिंबोडीला एक नर्सरी होती, शेळके साहेब म्हणून होते, ते कृषी अधिकारी होते, त्यांची जी नर्सरी होती. आणि त्या नर्सरीतनं ती रोपं, सिलेक्टिव्ह रोपे आम्ही आणून ती बाग लावलेली. आता पहिल्यांदा तर तुम्ही तुमच्या रानामध्ये कधी बाग केली नव्हती, मग तुम्ही कोणती कोणती काळजी घेतली आपली बाग म्हणजे जमन करण्यासाठी? ते सोलापूरचे मित्र होते, ते आम्हाला मार्गदर्शनासाठी नेहमी यायचे. आणि थोडंसं त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही असं इकडे तिकडे जाऊन, इथं करंजकोपला नारायण धुमाळ आहेत आमचे मित्र, सचिन फडतरे म्हणून फडतरवाडीचे आहेत, त्यांचंही म्हणजे आम्हाला खूप योगदान मिळालं. आणि त्यांच्यामुळं आम्हाला हे सगळा परिसर म्हणजे हे 2 एकर डेव्हलप करायला चान्स भेटला. दुसरे आमची काही पिकवी नव्हती. नंतर त्याच्यानंतर आम्ही ऊस केला पाणी आल्यानंतर. मग तुम्ही ज्यावेळेस डाळिंबाच्या बागाचं रोपण केलं त्यावेळेस मग खड्ड्यांचा आकार किती होता, किंवा तुम्ही कोणते कोणते खड्डे करताना काय शिकले? आम्ही काय केलं, आम्ही डायरेक्ट बेड बनवले. बेड बनवले आणि बेडवर रोपांची लागण केली. का? तर आम्हाला सोलापूरच्या मित्रांनी सांगितले होते, तुम्ही जर खड्डे काढले, बरोबर, तर खड्डे काढल्यानंतर तुम्ही रोप त्याच्यात लावलं तर त्याला ती मुळकूज होते. बरोबर. आणि करप आपला ही मर रोगाचं प्रमाण जास्त येतं. बरोबर. कारण कसं होतं, खड्ड्यात आपण झाड लावतो आणि ते पाणीच त्याच्यातच पडतं. ते खडकाची जमीन असल्यामुळे ते पाणी साचून राहतं. बरोबर. खडक्यात, खडकात, खड्ड्यात. आणि ते खड्ड्यात साचून राहिल्यामुळं काय होतं, त्याला ती मर रोगाची लक्षणं येतात, लवकर बाग जाते. बरोबर. त्यामुळे आम्ही काय केलं, बेड बनवले आणि बेडवर रोपं लावली. आणि
त्या बेडला माती लावून वर्षावर रोपं लावली, खड्डे काढलेच नाही, त्यामुळे आमची बाग चांगली म्हणजे मर रोगाचं प्रमाण आम्हाला कमी राहिलं. मग तुम्ही नियोजन कसं केलं पाण्याचं, म्हणजे ठिबक सिंचनच केलं असेल ना? ठिबक सिंचन, ठिबक सिंचन. आणि मग किती वेळा पाणी द्यायचं आपण त्यावेळेस? त्यावेळेस आमची मुरमाड जमीन असल्यामुळे आम्हाला दिसाड एक तास पाणी द्यावं लागायचं. बरं. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणला की दुष्काळ पडला, त्यावेळेस मग त्यावेळेस कसं काय टँकर आणून? त्यावेळेस टँकर आम्हाला आठवड्यातनं दोन लागायचे. अच्छा. मग आम्ही दोन आठवड्यातनं टँकर आणायचो आणि एक चार दिवसाला एक आपले झाडं जगवण्यापुरतं कसं तरी ते बाग वाचावी आपली. बरोबर. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. बरोबर. साधारणतः आता आपले अनेक जे बघणारे लोक आहेत ते नवीन आहेत, तर आपण डाळिंबाची बाग लावल्यापासून त्याला फळ यायला म्हणजे किती कालावधी लागतो, किती वेळ लागतो? त्याला तसं काय नाही, आपल्या हातात आहे, पण माझ्या दृष्टिकोनातनं दोन वर्षाच्या पुढेच बाग धरावी. कारण काय होतं, पहिल्यांदा आपण तुम्ही बाग धरली, दीड वर्षानं तुम्हाला मस्त लगेच भार धरायला येतो, पण ते उपयोग नाही ना त्याचा. त्याला दोन वर्षाच्या पुढे जर तुम्ही धरली तर झाड डेव्हलप होतं, झाड डेव्हलप झाल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती त्याची वाढते आणि त्यामुळे ती चांगलं उत्पन्न देतं आणि पुढं माग त्याचं व्यवस्थित म्हणजे झाडाची क्रिया पण चालू राहते. साधारणतः तुम्हाला एका झाडापासून उत्पन्न किती मिळायचं, म्हणजे किती किलोपर्यंत? एका झाडापासून पहिल्या वर्षी मला काय जास्त नाही, एक 10 किलो माल मिळाला. बरोबर. हां. आणि मग दुसऱ्या वर्षापासून मला 15 किलो, परत त्याच्यानंतर मी 2-2.5 कॅरेट माल एका झाडावर काढलेला आहे. आणि अनेक लोक काय करतात की मधमाशीचं त्याच्यामध्ये काही रोपण करतात कधी कधी, फुलं काही जास्त यावी, तर तो किती प्रकार खरा आहे, तुमचा अनुभव काय, तुम्ही कधी केलाय काय माहितीये का? मधमाशीचा प्रकार आहे ना, ते बाहेरून पेट्या आणणं आणि आपल्या ह्या क्लायमेटला ते सूट होत नाही. आणि आपलं क्लायमेट उष्णता जास्त आहे आणि ती महाबळेश्वर भागातले त्या पेट्या असतात आणि त्या इथं सूट होत नाहीत. ती एक राणी माशी आणि ती मिली की त्याचा उपयोगच होत नाही. त्यामुळे मला माझा तो हे नाही म्हणजे. आणि माझं काय, मी काय केलं मधमाशा येण्यासाठी, एक बारदानाचं पोतं घेतलं, त्याच्यावर गुळ गुळाचं पाणी बादलीत केलं आणि ते पोतं असं एका झाडाखाली ठेवलं आणि त्या झाडाखाली टिपी टिपी असं पाणी साठल्यामुळे ते ऑटोमॅटिक नॅचरली मधमाशा तिथं बागेत यायला लागल्या आणि तिथं म्हणजे ती फुलं म्हणजे परागीकरणाला आणि फुलं धारणेला सुरुवात झाली. म्हणजे बघू शकता आपण शेतकरी बांधवांनो की आपण एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर त्यातनं कसं नाविन्यता आपल्याला करता येईल, त्याचा सुंदर असं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मला एक सांगा की त्यानंतर या डाळिंबावरती तेल्या रोग आहेत, अजून कोणत्या प्रकारचे रोग ह्यावर येतात आणि कुठली आपण काळजी घेतली पाहिजे? ह्याच्यावर तेल्या रोग आणि ह्याच्यात मर एक भरपूर प्रमाणात असते. मर म्हणजे कसं, तुम्हाला मगाशीच सांगितल्या पद्धतीने काय होतं, खड्डा खाणला आणि ते पाणी साठलं, पावसाचं पाणी साठलं, खड्ड्याचं आकार असा असतो गोल असल्यामुळं ते पाणी सगळं त्याच्यातच डंप होतं आणि त्यामुळे त्या मुळ्या कुजून जातात. मुळ्या कुजल्यानंतर ऑटोमॅटिक मर येते आणि अति पाण्यामुळंही मर येते. मग ती काय होतं, मरीचं एक आणि तेल्याचा सोडून दुसरा ह्याच्यात कुठलाच प्रादुर्भाव नाही माझ्या माहितीप्रमाणे. कारण कसं, मी हे केलेलं आहे पीक, माझ्या हाताखालून गेलेलं आहे, मला दुसरा कुठलाच प्रॉब्लेम वाटला नाही. आणि फवारणी कोणती कोणती याला करावी लागते, म्हणजे कसं आणि कधीपासून करावी लागते? ह्याला फवारणी पहिल्यापासूनच करावी लागते. ह्याला थोडंसं बुरशीनाशकाची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण ह्याला ते म्हणजे तेल्या रोग आणि मरीसाठी बुरशीनाशकाची जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते. आता आपण ज्यावेळेस बाग केली होती त्यावेळेस आपल्याला मनुष्यबळ कसं काय, म्हणून किती प्रमाणामध्ये लागतं ह्याचं? बरं का, मनुष्यबळाचं मला तर माझ्या दृष्टिकोनातनं मी एकटाच आहे म्हणजे शेती करणार माझ्या घरात. मला ही डाळिंब बाग इतकी आवडतं की म्हणजे ह्याला मनुष्यबळाची एवढी काय टेन्शन नाही. ह्याला कसं आहे, माझ्याकडे ट्रॅक्टर होता बारीक, ब्लोअर होता, त्याला औषध मारायचं तर ब्लोअरनी मी मारायचो, पाणी ड्रिपनी जायचं, मला काय काम खांबच नाही विशेष काम. आणि दुसरं काय की छाटणीला लोक बाहेरून आणायचो, ते छाटणीला लोक भरपूर मिळतात आणि नेंदणीला खोरपणीला माणसं इथं भरपूर भेटतात. त्यामुळं काय ह्याच्यात हे नाही, दुसरं काय नाही, एक एखादं जोडपं ठेवलं राखणीसाठी माल आल्यानंतर की ह्याच्यातनं मार्ग निघून जातो, काय ह्याच्यात एवढं काय कष्ट नाही. लोकांनी नुसतंच म्हणजे हे करून ठेवलं की बाबा की डाळी म्हणजे लय खूप औषधन वा म्हणजे हे असं लोकांनी बिंबवून ठेवलंय लोकांच्या मनावर, पण ती तसं काय नाही बरं का.
डाळिंब ही अतिशय सुंदर पीक आहे. बरोबर. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे का, तुम्ही छाटणीचा विषय काढला, आपण बघतो अनेक ठिकाणी आजकाल म्हणजे छाटणीचे ग्रुपच आहेत, पिरूसाठी असेल, डाळिंबाच्या असेल, तर छाटणीचं किती महत्व आहे बागेमध्ये? छाटणीचं महत्व खूप आहे बरं का डाळिंबाला, डाळिंबाला खूप महत्व आहे छाटणीचं. छाटणी केली त्याच्यात दोन तीन प्रकार आहे, खरड छाटणी एक आहे, साधी छाटणी एक आहे, आणि पांजा छाटणी एक आहे, असे तीन प्रकार आहेत. पण ते खरड छाटणीला अतिशय म्हणजे तंत्रशुद्ध प्रयोगशील शेतकरी असेल ना तोच ते खरड छाटणी करू शकतो, दुसऱ्या कोणाची कामं नाहीत. आणि जरी दुसऱ्या एखाद्यानं केली तर ती त्याला ती खोडालाच फळ लागतं, त्याला आगारा जास्त येतो, मग ती बाग फेल जाण्याची शक्यता असते, म्हणून ती आपण साधी छाटणी किंवा पांजे छाटणी करू शकतो. मग पांजे छाटणीचं महत्त्व असं आहे की त्यालाही खोडाला माल लागतो, तसंही काय नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे साधी छाटणी करायची आणि आपलं भार धरायचा, म्हणजे सर्वसाधारण आपला सर्वसामान्य शेतकरी असला ना तरी त्यालाही ते जुळून जाणार. अच्छा. त्यानंतर तुमचं एकदा फळ आलं की ते फळ साधारणतः किती महिने चालतं आणि त्याचा महिना म्हणजे आपण तुम्ही किती घेता सीझन? एक दोन आपण आता छाटणी केली का नाही, डाळिंबाची छाटणी केली की छाटणी केल्याच्या नंतर आपण पहिलं पाणी दिलं, पहिलं पाणी अमुक 1 तारखेला दिलं जून महिन्यात, त्याच्या पुढं 7 महिन्यात ते फळ डेव्हलप होतं, 7 महिन्यात ते फळ मार्केटला जातं, 7 महिन्यात बागच कव्हर होते, 6.5 महिन्यापासून ते 7 महिने, ते 3 आठवड्याचा पिरियड असतो की ते माल बाहेर जायला, 3 आठवड्यातच तो माल विकायचा संपला विषय, 1 महिन्यात शेवटच्या म्हणजे 6 महिन्यात फळ डेव्हलप होतं. आणि तो साधारणतः वर्षातून 2 बहार आपण? नाही नाही, 2 बहार घ्यायचेच नाहीत माझ्या माहितीनं, तर घ्यायचे नाहीत. आता दुसरं तुमचा अनुभव काय असेल तो असेल, पण कसं होतं हे 1 वर्षातून एकदाच आपण बहार धरला आणि तेवढंच हे केलं, त्या झाडाची प्रतिकार शक्ती आहे ना ती मजबूत राहते, त्याला मर येत नाही, तेल येत नाही, आणि तुम्ही 2 बहार धरले की मग त्याचा उपयोग नाही हो असे, मग ते रोगाला बळी पडतं झाड. साधारणतः आपल्याला जवळच मार्केट कुठं, बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रयोग करू वाटतात पण मार्केट आपल्याला भरपूर कमी आहे. कोणतं कोणतं म्हणजे डाळिंबासाठी मार्केट चांगलं आहे आपल्याला आता हे होता, माझ्या माहितीप्रमाणे इथं केडी चौधरी म्हणून आहे, एक्सपोर्ट करतात इथं ह्या फलटणच्या वरतीच माझा माल गेला होता, त्यांना मी माल दिला होता, तर त्यावेळेस त्यांनी माझा माल इंग्लंडला पाठवला, एक्सपोर्ट कंपनी आहे, क्वालिटी चांगली, हां क्वालिटी चांगली, 700-800 ग्रॅमचं फळ होतं माझं, आणि त्यांनी तो माल इंग्लंडला पाठवला, म्हणजे इथली एक बाजार आपल्याला आहे त्यांना दाखवायचं, किंवा सोलापूर मार्केट आहे, पुणा मार्केट आहे, पुण्याला केडी चौधरी म्हणून आहेत, त्यांच्याकडं माल पाहिजे. की अनेक 2 प्रकार असतात, तुम्ही स्वतः घाला किंवा तुमची अख्खी बागच घेतात, तर मग शेतकऱ्यांना कोणतं परवडतं, डायरेक्ट बाग देणं परवडतं का आपण स्वतः करणं? काय होतं माहितीये का, बाग देणं बी परवडतं आणि असंही परवडतं, ते काय करतात सिलेक्टिव्ह माल नेतात. बरोबर. सिलेक्टिव्ह म्हणजे ते त्यांना एक्सपोर्ट करायचं असतं. बरोबर. मग ते त्याला चट्टा नाही असा माल नेतात, बरं, त्यामुळे त्यांनी तो माल न्याला आपला. बरोबर. आणि अशा पद्धतीनं. बरोबर. सरासरी आता साधारणतः 1 एकरमध्ये आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं? 1 एकरमध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आता मी माझा अनुभव सांगतो, दुसरं काय नाही, मी बाग केली, मी 1.5 वर्षानं बाग धरली, 1.5-2 वर्षानं पुढं धरली बाग, त्या बागेचे मला 4.5 लाख रुपये झाले, दुसऱ्या वर्षी 8.5 लाख रुपये झाले, पण खर्च काय 1.5 लाखाच्या आसपास असतो. बरोबर. आणि एवढं मोठं क्षेत्र आणि हे फळबाग केल्यानंतर त्याची काळजीच मिटून जाते, उसाला जसं कष्ट करावं लागतं, पाणी आठवड्याला द्यायचं, अमुक तमुक, तसं ह्याला एवढं हे नाही हो, हे ड्रीपनं पाणी जातं आणि जिथं तिथं सगळे म्हणजे हे आपलं करता येतं, त्यामुळे हे बरं आहे. डाळिंब साधारणतः आपण 4.5-4 लाख उत्पन्न वर्ष काढू शकतो ॲव्हरेज, 4.5 वर्षिक उत्पन्न 3 लाख रुपये कुठे गेलं नाही 1 एकराचं. साधारणतः 1 बाग लावल्यानंतर किती दिवस फळ चालतं, म्हणजे किती वर्ष बाग चालू शकतो? तुम्ही जेवढ्या वेळ तुम्ही जेवढी काळजी घ्याल ना तेवढं ते म्हणजे बाग चालू शकते. तरी ॲव्हरेज 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष काय? अहो माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ह्या खालच्या भागात गेला ना, इथं ह्या फलटणच्या काशीद वगैरे आहेत,
ते आपले मित्रच आहेत, तर ते त्यांच्या बागा जवळजवळ 20-20 वर्षाच्या बाग आहेत. गणेश आहे, परत सुपर भागवा आता त्यांनी लावला आहे, भागवा आहे. म्हणजे तसं काय नाही, आपण जेवढी काळजी घेऊ तसं ते बाग टिकणार आहे असं. म्हणजे आपण बघितलं की अशी सुंदर अशी माहिती आपल्याला भेटलेली. तुम्हाला अजून काय सांगायचे जे नवीन शेतकरी याच्यामध्ये येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे किंवा किती वेळेला पाणी लागतं असं तुम्ही काय सांगाल त्यांना? मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या पिकाला, डाळिंब पिकाला काळवट जमीन नसावी, मुरमाट जमीन असावी, पोयटेची जमीन असावी आणि चुनखड एक जमीन नसावी. काळवट आणि चुनखड ह्या दोन्ही जमिनी सोडून तुम्ही कुठल्याही जमिनीत हे पीक करू शकता आणि हे पीक चांगलं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने. बरोबर. आंतरपीक आपल्याला काय घेता येतात त्याच्यामध्ये? आंतरपीक भरपूर घेता येतात त्याच्यात. तुम्ही काही करू शका, आलं करा तुम्ही दुसरं. म्हणजे मध्ये ज्या आपण दोन्ही ओळींच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यात तुम्ही काही करू शकता. बरोबर. तुम्हाला 2 वर्ष झाड डेव्हलप करायचं आहे ना, तोपर्यंत तुम्ही काही करू, हरभरा करा, तुमची सिजनेबल सगळी पिकं करू शकतात त्याच्यात. साधारणतः ज्यांची मुरमाड आणि थोडीशी जमीन आहे त्या लोकांना आणि पाणी कमी असलं तरी पण ती लोक डाळिंबाची शेती करू शकतात. करू शकतात. आणि मनुष्यबळ पण कमी लागतंय. हा बरोबर. ठीक आहे. मनुष्यबळ कमी लागते एवढं काय नाही, एक फक्त कसं आहे शेतकऱ्यांनीच एक लोकांना दहशत निर्माण केली, खूप औषधं लागतात आणि असं होतं तसं होतं. आता मला औषधाचं गणित तुम्हाला सांगतो. औषधाकडं, औषधासाठी मी ब्लोअर घेतला होता, छोटा ट्रॅक्टर होता. मी 2 एकर बाग एका तासात औषध फवारून यायचो. बरोबर. आणि मी नाशिकवरून ब्लोअर आणलेला. धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. आपलं नाव आणि नंबर सांग, म्हणजे जेणेकरून जर काही शेतकरी असतील जसं की तुम्हाला तुमच्या मित्रांनी मार्गदर्शन केलं असं वाटलं तुम्हाला ते संपर्क साधतील. अविनाश शिवाजीराव शिंदे, मुक्काम पोस्ट कोपरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 98-50-24-65-69. धन्यवाद. तुम्ही पाहिलं की डाळिंबाची शेती ही जर योग्य प्रकारे केली तर ती फायदेशीर होऊ शकते. 2 एकरामध्ये साधारणतः त्यांनी वर्षाला 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. पण ही शेती करताना डाळिंबावर पडणारे रोग याचं नियोजन व पाण्याचं नियोजन केलं तर प्रत्येक शेतकरी हमखास फायदेशीर होऊ शकतो. तर आपण देखील आपल्या शेतामध्ये असे प्रयोग करू शकता. मित्रांनो, जर आपल्याला माहिती आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.